मुदगे येथील श्री भावकेश्वरी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने संस्थेचे सल्लागार वाय बी संभाजीचे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये मुदगे ग्रामपंचायतीच्या नूतन अध्यक्षा मीरा देशपांडे, उपाध्यक्ष श्याम मुदगेकर, दि मार्कंडे कोऑपरेटिव्ह शुगर मिल काकती संचालक सुनील अष्टेकर व शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे कार्यकर्ते, मुदगे गावचे युवक पवन पाटील व बाळेकुंद्री खुर्द गावचे युवक ऋत्विक पाटील या युवकांनी मुदगे ते श्री केदारनाथ हा 2200 किलोमीटर प्रवास करून सुखकर ते घरी परतले व न्यू इंग्लिश स्कूल मुदग्याची विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा गुरव हिने कुस्तीमध्ये 46 किलो गटातून राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. याबद्दल संस्थेच्या वतीने 4 श्रीफळ व मानचिन्ह देऊन चेअरमॅन वाईस शर्मा व सर्व संचालक सल्लागार यांच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. उपाध्यक्ष श्याम मुदगेकर तसेच माजी तालुका पंचायत सदस्य व विद्यमान PKPS अध्यक्ष सुनील मंगल अष्टेकर यांचे तालुका मार्कंडे शुगर फॅक्टरीला निवड झाली. ते तसेच आमच्या श्रीराम सेना हिंदुस्थान मुदग्याचे धारकरी जे सायकल प्रवास करून जे न होणारं काम त्यांनी शक्य करून दाखवलं, की त्यांच्या मनात एक जिद होती की सायकलीने 2200 किलोमीटर कुणालाही न सांगता केदारनाथपर्यंत जाऊन आमच्या अखंड हिंदुस्थानसाठी भारत देश हा अखंड हिंदू राष्ट्र व्हावा. परत आणि एक त्यांची मागणी होती की आम्ही जे शिवप्रतिष्ठानच्या वतीनं श्रीमान संभाजी भिडे गुरुजी यांच्या आशीर्वादानं व त्यांच्या आज्ञेखाली 32 मन सिंहासन जे छत्रपती शिवाजी महाराजांचं रायगडावर होतं ते ब्रिटिशांनी त्यावेळेला इथनं घेऊन गेले, ते पुन्हा आम्ही देणगीच्या रूपात सर्वांनी जमा करून पुन्हा एकदा ते बसवायचा संकल्प या संभाजी भिडे गुरुजींनी. यावेळी चेअरमॅन उमेश पुरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी व्हाईस चेअरमॅन रुक्मिणी सिंगारी, संचालक BK पाटील, श्यामराव पाटील, शिरीष पाटील, सुहास पाटील, मनोहर कडेमनी, शिवाजी कणबरकर, प्रभाकर तळवार, अनिता देसाई, विजयमाला पाटील, सल्लागार साताप्पा बस्तवाड, भारती चौगुले, कायदे सल्लागार ॲडव्होकेट अशोक बस्सापुरे व गावातील प्रतिष्ठित नागरिक, संघ संस्थांचे पदाधिकारी, शाळांचे शिक्षक वर्ग तसेच कर्मचारी यशवंत पाटील, विक्रम पाटील, महेश पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी भाऊराव जाधव यांनी व आभार संचालक हेमंत पाटील यांनी केले. कृष्णा पाटील, कॅनन सिटी न्यूज, बेळगाव.